निलंगा येथील श्रमिक विकास संस्था संचलित वेणुताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा व प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रमशाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पालक मेळाव्यात निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपानराव यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना शिक्षणाचा कानमंत्र देताना म्हणाले की आजच्या युगात शिक्षण हे महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे. विमुक्त वंचित उपेक्षित वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले भविष्य उज्ज्वल करावे असा मोलाचे मार्गदर्शन गटविकास अधिकारी सोपानराव अकेले यांनी या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने केले. यावेळी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन तहसीलदार श्रीमती उषा किरण शृंगारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ, समाजसुधारक शिवसेनेचे नेते लिंबनप्पा विश्वनाथप्पा महाराज रेशमे, संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक कत्तीकार विलास माने, सचिव विकास माने, माजी नगरसेविका कलावतीताई माने, संगायो समितीचे अध्यक्ष शेषराव मम्माळे आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना तहसीलदार उषा किरण शृंगारे म्हणाल्या, निलंगा येथील आश्रमशाळा भटक्या विमुक्त समाजात सकारात्मक बदल घडवून आणणारे संस्कार केंद्र असून येथे शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास केला जातो. यावेळी आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या वीटभट्टी खडी केंद्रावरील कामगारांच्या मुलांनी व भटक्या विमुक्त वाडी वस्तीवरील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गीतावर बहारदार नृत्य करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. याप्रसंगी मुख्याध्यापिका एस टी पंडित दिग्दर्शित मी सावित्री बोलते व सुपरवायझर डी बी जाधव दिग्दर्शित राष्ट्रीय एकात्मता या विषयावर सादर केलेल्या नाट्यछटा या स्नेमंत्रित मान्यवरांसह उपस्थित पालकांनी विशेष दाद दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका एस टी पंडित यांनी केले तर आभार मुख्याध्यापक व्ही एम गणेशवाडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख दशरथ जाधव, अजय पाटील यांच्यासह आश्रमशाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. एबी न्यूज मराठीसाठी मराठवाडा ब्युरो चीफ अस्लम झारेकर, लातूर. आपल्या शाळेच्या माध्यमातून आज वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आला होता आणि सर्व विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी आपला कलावंत किंवा कलाकार या ठिकाणी त्यांनी नृत्य सादर केलेले का, तुम्हाला काय वाटतं नेमकं विद्यार्थ्यांच्याबद्दल? हा कार्यक्रम आम्ही पूर्वीपासून राबवतोय, 33 वर्षापासून हा कार्यक्रम राबवतोय. आमचा एकच उद्देश आहे की शिक्षण हे उपक्रमशील असलं पाहिजे, कारण माणूस जन्माला येतो पण त्याच्यामध्ये मनुष्यत्व निर्माण करण्याचं काम हे शिक्षकांचं असतं आणि त्यासाठी आम्ही विविध त्यांचे सुप्तगुण आहेत ते व्यक्त करण्याची त्यांना संधी देतो आणि त्यांच्यामध्ये काही मूल्य रुजवण्याचा आम्ही ह्या कार्यक्रमातून प्रयत्न करतो. बस आमचा हाच हेतू आहे. कशा पद्धतीनं किती लोकांनी किती विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदविला होता, काय काय नृत्य होते, काय अधिक माहिती काय सांगाल? देशभक्तीपर होते गीत आमचे, काही नाट्यछटा होत्या शिक्षणाबद्दल सावित्रीबाई फुलेंच्या, मी सावित्रीबाई फुले बोलते असं, नंतर काही नाटिका होती देशभक्तीपर, प्रेरणा निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये म्हणून, कारण आज असं झालेलं आहे की सगळीकडे वातावरण असं आहे की फिल्मी गाण्यांचं जास्तच हे आहे, त्यासाठी मुलांमध्ये या वातावरणातून काही ते संस्कार रुजावेत, त्यांच्यामध्ये मूल्य निर्माण व्हावेत म्हणून आम्ही विविध सामाजिक, देशभक्तीपर, शैक्षणिक आणि काही सामाजिक समस्या आहेत त्यावर आम्ही गीतांची निवड केली. आमचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री जाधव सर आणि श्री पाटील सर यांनी अतिशय सुंदर अशी समर्पक आणि मार्मिक अशा गीतांची निवड केली आणि आमचा सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या सादर करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि आम्हाला असं वाटतं की ह्या कार्यक्रमामधून आम्ही आमच्या आश्रमीय वंचित विद्यार्थ्यांच्या विकासाचा उद्देश आम्ही साध्य करत आहोत. आज वेणुताई आश्रमशाळा यशवंतराव चव्हाण वेणुताई आश्रमशाळा याच्या माध्यमातून वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आलं. कशा पद्धतीचं वार्षिक संमेलन होतं आणि काय काय नियोजन त्याच्यामध्ये करण्यात आलं होतं का अधिक माहिती? आज श्रमिक विकास संस्था संचालित वेणुताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा व प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रमशाळेच्या वतीनं वार्षिक स्नेहसंमेलन पालक मेळावा घेण्यात आला. या स्नेहसंमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे की आत्तापर्यंत जे विद्यार्थी, जे पालक, ज्या पालकांची मुलं नृत्य गाणे याच्यात कुठेच भाग घेतले नाहीत अशा पालीवरच्या विद्यार्थी, वीटभट्टीवरचे विद्यार्थी, खडी केंद्रावरचे विद्यार्थी यांनी आज या ठिकाणी उपस्थित राहून आजच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विविध गीतावर बहारदार नृत्य सादर केले. हे आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की जी मुलं भटक्या विमुक्ताची आहेत, ज्यांना नृत्य काय, गाणं काय हे माहीत नाही अशा मुलांनी आज नृत्य सादर करून
आपल्यातल्या सुप्त गुणांचा आविष्कार जनतेसमोर श्रोत्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यक्रमाची सुरुवात कशा पद्धतीने करण्यात आली आणि समारोप कशा पद्धतीने करण्यात आला काय अधिक माहिती. आजच्या या वार्षिक स्नेह संमेलनाचं उद्घाटक निलंग्याच्या तहसीलदार श्रीमती उषा किरणताई शंगारे मॅडम यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळेस प्रमुख अतिथी व अध्यक्ष म्हणून निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीमान सोपानराव अकेले साहेब, प्रमुख अतिथी म्हणून निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीमान बाळकृष्ण शेजाळ साहेब, समाजसेवक लिंबन माराती रेशमे, संस्थेचे अध्यक्ष विकासजी माने, सचिव विलास माने अध्यक्ष साहेब व सचिव विकास माने आदी उपस्थित होते. आणि कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने देशभक्तीपर गीताने करण्यात आला. सर्वांच्या माध्यमातून पाटील सर हा पुढे नाव येत आहे आणि त्या अनुषंगानं सध्याची स्थिती जी भारताची आहे जे धार्मिक तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न किंवा कुठेतरी वादविवाद निर्माण होतो ते अनेक खोडून काढण्याचं काम तुम्ही तुमच्या माध्यमातून केलेलं आहे, विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, का अधिक माहिती वार्षिक संमेलनाच्या माध्यमातून तुम्ही सांगाल. श्रमिक विकास संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विलास माने साहेब, सचिव श्री विकास माने साहेब व आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका पंडित मॅडम यांच्या संकल्पनेतून आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो. आमच्या शाळेचे सुपरवायझर आदरणीय जाधव सर, आम्ही सर्व एकत्र बसून आम्ही गीतांची निवड केली. त्या निवडीमध्ये सर्वच स्तरातली गीत आम्ही त्या ठिकाणी घेतले. त्यामध्ये देशभक्तीपर गीत होते, मिलिटरीचे गीत होते, कोळी गीत होते, पंजाबी भांगडा होता, तसंच आदिवासी व जातीपातीला छेद देणाऱ्या नाटिका व सावित्रीबाई बोलते एक स्वतः सावित्री होऊन आपलं मनोगत या ठिकाणी म्हणजे सर्वच स्तरातून जे आजचे प्रश्न निर्माण होत आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी आमच्या या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आदरणीय मॅडम, आदरणीय साहेब यांच्या मार्गदर्शनातून सर्व गीतांची निवड करून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला. बरंचसं तुम्ही म्हणल्यासारखं जातीभेदाचं राजकारण झालं आहे, त्या सर्व जाती पुसून काढण्यासाठी आम्ही समाज कल्याण विभागातून आश्रमशाळेतून सर्व शिक्षक काम करत असतो. आमची मुलं गरीब आहेत, भटके मुक्ताचे आहेत, पण कशालाच कमी नाहीत हे दाखवण्याचं काम आजच्या या आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या माध्यमातून असं सूचित करण्यात सांगण्यात आलं की वंचित जे भटके विमुक्त समाजाचे लोक आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांचाही कार्यक्रम या आश्रमशाळेच्या माध्यमातून जेवढा मोठ्या प्रमाणात होतो ह्याचं कौतुक त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल. यापूर्वी आमचा कार्यक्रम हा खूप छोटा होता. आम्ही बाहेर कार्यक्रम घेण्यासाठी भीत होतो. आम्ही गरीब आहोत, आम्हाला कोणी विचारत नाही, आमच्या मनातली भीती होती. पण ती भीती काढून आम्ही समाजाच्या प्रवाहामध्ये येऊन या ठिकाणी आज नगर परिषदेच्या या मोठ्या सभागृहामध्ये मान्यवरांना बोलवून जे आमच्या विचारश्रेणीचे आहेत त्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी बोलवून अत्यंत सुंदर असं नियोजन करून हा कार्यक्रम घेतला. आम्ही समाजाला दाखवलं की आमचे मुलं, आमचे पालक जरी गरीब असले तरीही सुसंस्कृत आहेत, आमची मुलं कोणत्याही गोष्टीवर खरं उतरणारी आहेत हे या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न आजच्या या कार्यक्रमातून केला आहे.